संघाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. शिवजयंतीनुसार शिवजयंतीच्या कार्यक्रमामुळे आपण इथे आलो. खरं तर सगळे असं म्हणत असतात की शिवजयंती आली की यांना शिवाजी महाराज आणि कुठेतरी गड दिसतो, पण तसं नाहीये. रायगड ते स्वराज्य प्रतिष्ठान याचा पहिला वर्धापन दिन आहे आणि त्यानुसार गेली एक वर्ष शिवविचारांवर आम्ही काम करतोय आणि मला असं वाटतं की आता इतकी संख्या झालीय जी प्रतिष्ठान बरोबर काम करतेय. सर्व शिक्षक वृंद, मधुरांगण आणि आलेले सर्व विद्यार्थी मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये बहिर्जी नाईक यांची भूमिका करणारे अजय तपकिरे सर आपल्या बरोबर आले. त्यांच्या हस्ते मशालीचं पूजन झालं आणि आपण या वर्षीच्या कामाची ही सुरुवात करतोय. आजच्या दिवसापासून आपली ही सुरुवात आहे. आपले पूर्ण वर्ष हे शिवविचारांवर आणि त्यासाठी समाजासाठी चांगलं काम उभारण्याचं काम आपलं प्रतिष्ठान करणार आहे. मी अजय सरांची खूप आभारी आहे आणि त्यांना 2 मिनिट बोलण्यास. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, अखंड महाराष्ट्राचं नवे हिंदुस्थानाचं प्रेरणास्रोत आणि आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी लढावं कसं आणि या मातीसाठी मरावं कसं हे आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केलं ते आदरणीय छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, आपण सगळे एका विचाराने एका भावनेने प्रेरित होऊन गड किल्ल्यांवरती येतो. ती भावना ती प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आहे, ज्याला आपण शिवविचार असं नाव दिलं. तो शिवविचार जो 390 वर्षापूर्वी या सह्याद्रीच्या क्षितिजावर जन्माला आला होता, ज्यांनी अखंड सह्याद्री नवे अख्या महाराष्ट्रावर आपल्या कार्यप्रणालीचं गारुड टाकलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे डोक्यावर घेऊन मिरवण्याचे विचार नाही तर डोक्यात घेऊन गिरवण्याचे विचार आहेत. हा शिवविचार आणि हाच शिवविचार रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे पदाधिकारी, माझी बहीण, माझी सहकलाकार आणि शिवकन्या जे आमच्या मालिकेमध्ये जिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला, ती हे कार्य इतक्या जोमानं पुढे नेते की मी तिच्या कुठल्याच कार्याला नाही म्हणू शकत नाही आणि उत्स्फूर्तपणे मी आज या कार्याला आलो. तुमच्याशी संवाद तर साधायचा होताच होता, पण मला हे कार्य पण बघायचं होतं आणि निश्चितच अत्यंत गौरवास्पद असं कार्य चालू आहे. आणि या 4 हाताचे 8 हात, 8 हाताचे 10 हात, 10 हाताचे 100, 100 हाताचे हजारो हात आज झालेले आहेत. निश्चितच हे कार्य खूप जोमानं पुढे जाईल. त्याच्या पुढच्या कार्यासाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद.